का भारतातलं अन्न पाणी मेडिसिन संपून झालेलं आहे. भारतातलं अन्न पाणी मेडिसिन संपून झालेलं आहे. आज पुरा सोडून त्याच्यामागे लागलेलं आहे. ज्या तुम्ही एक वर्षावर मी अन्न पाणी मेडिसिन बोलून जातो म्हणजे लोक मूर्ख समजे. बरं, मी काय म्हणतो, यशोमती ताईंचा मला फोन आला होता की रमेश दादाला अमरावतीला आणू शकता काय. मी त्यांना म्हटलं, ताई म्हटलं, पहा तुमचे सिक्युरिटी, तुम्ही आहे आमदार, पण दादा आहे म्हटलं, रमेश दादा पडते म्हटलं कॅबिनेट याच्यात, मुख्यमंत्री किंवा कॅबिनेटचा दर्जा आहे, तर त्यांच्या सुरक्षेत आणि तुमच्या सुरक्षेत म्हटलं खूप मोठा फरक आहे, तर त्यांची सुरक्षेचं कसं. बरोबर बोललो मी, नाही तुम्ही सांगा ना. आज भारतात म्हणजे आम्ही आमचे 165 देशामध्ये आमचं बहुमत चालू आहे. आमचे 165 देशामध्ये आपली जी आपला जो पक्ष राहते 165 देशामध्ये अवेलेबल होऊन झालेला आहे. लोक फार्मा घ्यावा घेऊन फार्मा द्या म्हणजे आम्हाला जोडा. आज अशी परिस्थिती आहे, पण कसं आहे साहेब नसल्यामुळे आपलं सगळं वकील मुकिल मीटिंग व्हायची आहे. त्याच्यामुळे हा, तर तुमचं काय मत आहे. नाही, ताईला भेटायचं कसं करायचं हे सांगा मला. ताईला उडले बोलावा, त्यांचं काय मला ऐकायला लागेल ना. कसं आहे घर कोण आले आहे. ताईला आहे. मग तिच्या मग आपलं काय जायचं आपल्या ठीक आहे म्हणजे मागे आपला फायदा कोणता आहे. आज मी मला नागपूर फोन आला, सांगितलं मला नागपूर मला फोन आला, त्यांनी मला विचारलं का साहेब तुझ्याबद्दल काय आहे. नाही समजा आपण जर गेलो तिथं तर आपल्याला काय सिक्युरिटी लागणार. मी ताईसोबत काय बोलू ऐकून या. हां, पहिला विषय कसा आहे, तिथं गेल्यानंतर हजारो लोक तिथं जमा होईल. हां, चांगले ब्रेन, चांगल्या ब्रेन वाचचे. हां, हलके नाही होणार तिथं जमा. नाही, ते चांगले चांगले ब्रेन वाचचे बिरेन होईल, चांगले ब्रेन वाचचे होईल चांगले. मग मला म्हणा साहेब तुम्ही जे बोलत होते बॉ पाण्याबद्दल शेतीबद्दल याच्याबद्दल तुमचं काय नियोजन आहे आम्हाला सांगा. मी त्या गाड्यामध्ये फसून जाईन. हा, आणि यांच्या डोक्यातल्या आयडिया ते घेऊन घेईन. तेच होणार आहे. त्याच्यामध्ये कसं होईल ना, तुम्हाला फायदा ना मला फायदा ना आपल्या पक्षाला फायदा. त्याच्या पक्षाचा फायदा होईल, त्याच्या पक्षाचा फायदा होईल, खुर्च्याचे तोडण. हा, असं आहे ते. बरं, सिक्युरिटीचं कसं, समजा आपण गेलो आपण काहीच बोललो नाही तिथं, फक्त ताईलेच भेटायला जाऊ, कारण आपलं ताईचे विचार आपल्याला पटते आणि ताईसोबत आपल्याला चर्चा करायला काही हरकत नाही. तर सिक्युरिटी कशी लागेल हे मला सांगा तुम्ही. मी ताईसोबत बोलतो तसं. हां, विषय कसा आहे, पहिले मला तुम्ही त्यांची एक लेखी पत्र द्या ताईचं जे त्यांचे सरकारी जे मॅटर आहे त्यांचं, म्हणजे लेटर पॅड 3 वाक काढले राहते आमदार, म्हणजे ठाकूर किंवा मोदीचे आमदार, ते लेटर पॅड सरकार ठेवणार. त्या लेटर पॅड त्यांचं काय म्हणणं आहे लेखी पत्रामध्ये आपण घेऊ, ते थेट ठसा घेऊ. फक्त ते काय म्हणणार आहे बा, आपलं कशासाठी बोलावलं. हा, म्हणजे आपले जो प्रूफ पाहिजे ना, काही घात झाला आपला तिथं. हा हा हा, ते लेटर माझ्याकडे आलं समजून घ्या. मी झालो पक्का मजबूत. हा, हे महत्वाचं आहे. मग मी मक्का मजबूत झालो का नंतर मग नंतर भले आपण मग भेटायला जाऊ शकतो, मग काही शंका नाही. मग आपल्या शिवडीची गरज नाही आहे. मग नाही का गरज, मग गरज नाही शिवडीची, मग जाऊ शकतो. हा, तर मी बोलतो ताईसोबत तसं. हा, आणि भले आपण एक अप्लिकेशन, मी अप्लिकेशन वकिलच्या माध्यमातून अप्लिकेशन आहे देऊन देईन पोलिशनला, एका पोलिशनला, एक तुझा पोलिशनला, कमिशनरला. नाही साहेब, मी ह्या व्यक्तीला मी भेटायला जाऊन द्यायलो आहे मॅडमला, हे कामानिमित्त याच्यात तुमचं काही आक्षेप आहे का, अडचण आहे का बुवा. म्हण नाही, ठीक आहे, आपलं कॅमेरा राहील ना तिथं. ते काय म्हणते तिथं कॅमेरे तर लागले राहील ना आपले. हा, हे कॅमेरे राहील ना, आपण सगळे जाऊतो. गाडीपासून कॅमेरे पाहिजे आपल्याला सगळे. असं माझं मत आहे, तुझं यायला काय मत आहे, माझ्या चुकी येणार म्हणजे कसं आहे. नाही, माझं म्हणणं हेच आहे का, ताईला आपण सुरक्षा मागू, यशोमती ताईला, आणि तिचे पण ताईचे पण विचार आपण ऐकू आणि आपले विचार मांडू.
काही विचार तर मांडायला लागण आपले. नाही म्हणजे विचार म्हणजे कसे देशाबद्दल नो, भारताबद्दल नो, महाराष्ट्राबद्दल नो, एक सामाजिक पाहुणा म्हणून आपण चाललो आहे. काही घरगुती मॅटर असं आपण समस्या हल करू, काही सरकारी कामात आपण सरकारी कामात एखाद्या मुलांचं या तर मुलींचं या काय असं ते आपण सणामसुरा करू. नाही ते ताईच्या मुलीला ऍडमिशन पाहिजे म्हणते कुठंतरी, मुलगी का मुलगा कोणतरी आहे त्यांचं, तर ते त्याच्यासाठी मला वाटते तुमची मदत पाहिजे त्यांना. ते आम्हाला ते मोठे मोठे लीडर आहे, आपली काय आपल्याला कोण नाही तसं नाही यंदा म्हणजे आपला जो आज हे आहे पूर्ण भारतात आहे यशोमती ताईचा फक्त तेवढाच एरियात आहे. फरक पडते ना त्या आपल्याली इज्जतच कुठं आहे. अरे अतुल ना, आपली छोट्या माणसांना